एवरीवन, वेलकम टू न्यू व्लॉग. तर आज आहे सॅटरडे आणि आमच्या दोघांचा वर्किंग डे होता. तो शिफ्ट तर कम्प्लीट झाली आहे आणि आता काहीच काम नाही आहे आणि आम्ही दोघांनी ठरवलं की चला आज आपण खूप दिवसांनी आपल्या फेवरेट स्पॉटला एकदा परत जाऊया, जे की आम्ही नेहमीच जातो. लास्ट टाईम मे बी आम्ही सप्टेंबर किंवा ऑगस्टमध्ये गेलो असणार, तर आज आम्ही परत जायचं ठरवलं आहोत. थोड्याच वेळात आम्ही तिथे पोहोचणार आहोत. तो स्पॉट असा आहे की तिथून सनसेट खूप छान दिसतो. तर आता मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवेल की आम्ही ऍक्च्युली चाललो कुठे आहोत. लास्ट टाइम मी ब्रेकर 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 फायनली आता आम्ही पोहोचत आलो आहोत आणि समोरच व्ह्यू तुम्ही बघू शकता की सनसेटला किती छान वाटतंय. जस्ट लुक ॲट द व्ह्यू. इथं बरेचसे लोक येऊन बोटिंग पण करतात. एक बोट पर्टिक्युलर 2 to 4% 300 ते चार्ज करतात फॉर 20 मिनिट समथिंग. आणि थोडं लेट झालो आम्ही ॲक्च्युली, सनसेट ऑलमोस्ट झालेला आहे आता. डॅमवर तर आपण बऱ्याचशा डॅमला जातो, बट लिटरली फक्त बोलायचं म्हणून बोलायचं नाही. तुम्ही एकदा जर आलात ना कासारसाईला, तुम्हाला कळेल ही फिलिंग काय. लिटरली खूप शांतता वाटते आणि बऱ्याचशा गोष्टी मला तरी इथं आल्यानंतर एक गोष्ट आठवते, माहीत नाही हिला आठवते की नाही. जेव्हा आमचं लग्न ठरायचं होतं त्याच्यात जस्ट 2-3 महिने आधी आम्ही एका डॅमला गेलेलो आणि तिथं निघताना पोलिसांचे बॅरिगेट्स वगैरे त्यांनी लावलेले आणि त्यांनी आम्हाला पकडलं होतं. तर ते विचारत होते की काय करताय तुम्ही इकडे, काय नाही वगैरे वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा, जे पोलीस कपल लोकांना पकडल्यानंतर क्वेश्चन विचारतात. तर आम्ही म्हटलेलं आम्ही जस्ट आलो होतो, आमचं लग्न ठरलं आहे जेव्हा, जे की ठरलं नव्हतं. तर थोडं आम्ही बोलायला आलो होतो. तर म्हटलं मी पण या सिटीचा नाही आहे, ती पण या सिटीची नाही आहे, तर आम्हाला दोघांना आयडिया नव्हती. तर आम्ही एक म्युच्युअल प्लेस ठरवून इथं आलेलो होतो, जे की कम्प्लिटली मी खोटं बोलत होतो. आणि मग त्यांनी विचारलेलं की कुठं राहतात, काय राहतात, त्यानंतर फॅमिलीचे नंबर द्या. तर हिने दिलं कॉन्फिडेंटली, हिचा जो ही सपोज नाशिकला राहत होती तर हिने तिच्या गावचा ॲड्रेस दिला. आणि नेमका जो पोलीसवाला होता तो सेम तिथल्या जवळच्या गावाचा निघाला. तर तो बऱ्याचशा गोष्टी विचारत होता, यांची मुलगी का, त्यांची मुलगी का. मग मी म्हटलं आमची एंगेजमेंट झालेली म्हटलं आणि तुम्ही वाटलं असतं आमच्या घरच्यांशी बोलू शकतात. आणि मी कॉन्फिडेंटली माझ्या पप्पांचा नंबर दिला, मला वाटलं होतं ना हां फोन करा असं वाटलं होतं. तर मला नव्हतं माहिती तो फोन करेल, बट त्याने 2 दिवसांनी फोन केला होता. तर पप्पांनी पण सांभाळून घेतलं, त्यांनी सांगितलं की हो त्यांची एंगेजमेंट झालेली आहे आणि ते मला सांगूनच ते तिकडे गेले होते म्हणून. तर मला कुठल्याही टाईमला गेल्यानंतर हा सीन खूप, पप्पांना आपण असं इन्फॉर्म नव्हतं केलं की, आणि मी पप्पांना इन्फॉर्म कारण मला एक्सपेक्टेड नव्हतं तो फोन करेल म्हणून. बट आम्ही सोडून दिलं होतं, विसरून गेलो होतो. मला 3 दिवसांनी पप्पांचा फोन आला की कुठं फिरतोय, काय करतोय, तिकडे कशाला गेला होता, काय गेला होता, जस्ट कॅज्युअली बोलत होते. बट मला माहिती नव्हतं की ते फोन करेल म्हणून. बट कुठल्याही टाईमला गेल्यानंतर मला तो सीन खूप आठवतो आणि खूप हसायला येतो. हा आमचा इथला सगळ्यात फेवरेट स्पॉट आहे, स्पेशली हा टेबल. इथून बसून तुम्ही फूड एन्जॉय करू शकतात विथ सिनरी. आणि जसं जसं सनसेट होतो त्याच्यानंतर सिनरी अजूनही छान होते, जे की मी आता तुम्हाला दाखवतो आहे.
जो किस्सा मी तुमच्यासोबत शेअर केला हा तुमच्यासोबत पण बऱ्याचशा लोकांसोबत घडलेला असेल किंवा या सेम किस्सा रिलेटेड घडला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकतात. आणि ॲक्च्युली हा माझ्या फॅमिलीलासुद्धा माहीत नाही आहे, हा फक्त पप्पा मी आणि हिलाच माहिती आहे. असे बरेचसे किस्से आहे जे फक्त पप्पा आणि माझ्या ते फॅमिलीवाले आता ब्लॉग बघत आहे त्यांना हळूहळू एकेका ब्लॉगमध्ये एक एक किस्सा कळत जाणार आहे. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असणार. आवडला असणार तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.